मंडळी, देशदूत डिजिटल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। एवाना सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर देशदूत डिजिटल तर्फे नाशिक मधील सर्व विधानसभा मतदार संघाचा एक छोटेखानी आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे। त्याचाच एक भाग म्हणून देवळाली विधानसभा मतदार संघाचा प्राथमिक आढावा घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। देवळाली विधानसभा मतदार संघ 64 खेडे, भगूर नगरपालिका, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड आणि नाशिक महानगरपालिकेचे 2 प्रभाग असा भौगोलिक समावेश असलेला हा मतदार संघ म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। बरोबर की नाही? आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आपला लोकप्रतिनिधी कसा हवा आहे, मतदार संघाबाबत तुमची भूमिका काय आहे, तुमच्या समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। काका, सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा, तुमचं नाव काय काका? दादासाहेब विठ्ठलराव देशमुख, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष। बर बर बर, या मतदार संघाकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहे? लोकप्रतिनिधी कसा असावा असं तुम्हाला वाटतं? लोकप्रतिनिधी असावा का जनतेशी संपर्क असावा, जनतेच्या भावना ओळखून त्यांना सोयी देणे, गैरसोय असतं ते त्यांनी चांगल्या मार्गाने मार्ग काढून पुढील मार्ग त्यांनी निवडणे आणि ज्येष्ठांचे प्रश्न सोडणे। आज जवळजवळ 400 कोटी आपलं 4 कोटी लोक आज ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या 4 कोटी जनतेचा विचार ह्या जनतेने करावा, आमदारांनी करावा, विधानसभेत आपल्या यांच्या बाजू मांडावे। आमचं एकच म्हणणं आहे, जे ज्येष्ठ असतील, उदाहरणार्थ व्यापारी असो, शेतकरी असो, मजूर असो, यांना ज्यांना काही व्यवसाय नसेल अशा विभागातील लोकांना कमीत कमी 3,000 रुपये पेन्शन देण्यात यावी हा आमच्या ज्येष्ठांचा एक प्रश्न आहे। ज्यांना पेन्शन आहे त्यांच्याबद्दल दुमत नाही, परंतु इथून जे काही तांत्रिक अडचणी आहे या तांत्रिक सोडवण्याकरता इथल्या आमदार असा असावा का ज्यांनी जनतेशी संपर्क साधावा आणि जनतेशी संपर्क साधून चांगलेच चांगले मार्ग कसे काढता येईल, जेणेकरून मतदार मागायला गेल्यानंतर त्यांनी विरोध केला नाही पाहिजे। नक्कीच काका, नक्कीच आपण परत एकदा येऊ। काका, तुम्ही आपला प्रतिनिधी या मतदार संघातला कसा असावा आणि इथल्या समस्या काय आहेत? प्रतिनिधी असा असावा तो सुशिक्षित, चांगला शिकलेला, तळागाळात प्रत्येक माणसाला तो त्याला जोडीला घेऊन काम करणारा असावा। कोणताही प्रतिनिधी हा भ्रष्टाचारमुक्त असणं फार गरजेचं आहे आजच्या काळाला, कारण आजची परिस्थिती एवढी गंभीर बनलेली आहे का ह्या परिस्थितीनुसार एकही नेता कोणत्याही व्यक्तीशी, कोणत्याही मतदार बंधूशी प्रेमाने वागत नाही। आज त्याच्या हातात जी सत्ता आली ती सत्ता ही माझीच आहे, मीच याचा राजा आहे अशा पद्धतीनं चालणार आहेत, असे नकोय। असे प्रतिनिधी पाहिजे का जेणेकरून सर्वांच्या गळ्यात हात घालून सर्वांना बरोबर घेऊन चालणारा असेल तो अतिउत्तम। आज ज्येष्ठांचे एवढे प्रॉब्लेम पडलेले आहेत, प्रलंबित पडलेले आहेत, तुम्ही बिलीव करू शकणार नाही। आज लोकांना रिटायर झाल्यानंतर फक्त 700 ते 800 रुपये पेन्शन मिळते आणि आज त्यांनी 50,000 रुपये पेन्शन घेतलेली ही कितपत योग्य आहे? जर कामगारांकडे, रिटायर झालेल्या कामगारांकडे लक्ष नसेल तर मग त्या प्रतिनिधीला काही अर्थ नाही। नक्कीच नक्कीच काका, मी तुमच्याकडे येतो। देवळाली मतदार संघातील प्रामुख्याने कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात? यात असं आहे की जो काही विधानसभा सदस्य येईल तो जनतेचा मित्र असावा, जनतेमध्ये मिसळणारा असावा आणि जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या तो सोडवणारा असावा आणि सर्वांना विश्वासात घेऊन कामं करणारा असा तो विधानसभा सदस्य असावा का जेणेकरून सर्व ह्या वार्डाची प्रगती होईल, ह्या मतदारसंघाची प्रगती कशी होईल आणि सर्व समस्या कशा सोडवल्या जातील आणि सर्व जाती धर्माचे, सर्व परिस्थितीचे, सर्व तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या विश्वासात घेऊन सोडणारा असा विधानसभा सदस्य
या ठिकाणी असावा असं मला नक्कीच नक्कीच. एक मिनिट, मी इकडे अतिशय ज्येष्ठ नागरिक आहेत. काका तुमचं नाव काय? काका भीमराव रामदास चव्हाण. काका या ठिकाणी तुम्ही किती वर्षांपासून राहतात? माझे जवळ 82 वर्षापासून. अच्छा अच्छा अच्छा. या मतदारसंघात भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहे? भेडसावण समस्या पुष्कळचे, पण महत्वाची समस्या एकाची आहे का, नागपाई समिती झाल्यानंतर नागपाई समितीने अनुसूचित जमाती करता फक्त 25 वर्षासाठी हे मतदार दिले संघ केला होता. आता 25 वर्षाच्या पुढे जास्त दिवस होऊनही गेले तरी हा अनुसूचित जमातीचा मतदारसंघ का बदलला गेला नाही, फक्त एवढंच म्हणणं माझं आहे. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी कसा असावा आणि इथे प्रामुख्याने तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आपण काय सांगाल? पूर्वी नाशिक रोड देवळाली मतदारसंघ होता, त्याच्या आधी भगूर देवळाली मतदारसंघ होता. जेव्हा मतदारसंघाचं नाव बदललं त्यावेळेला आरक्षण आलं. अगोदर असं कबूल केलं होतं की 25 वर्षासाठी आरक्षण आहे, पण आता ही 7वी टर्म आहे, आरक्षण संपलेलं नाही. आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्येष्ठांच्या ज्या मागण्या आहेत, 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 3000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे. आमची लेकरं जर आम्हाला सांभाळत नसतील तर त्या लेकरांच्या उत्पन्नातला 10% वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. लोकप्रतिनिधीनं पाण्यासारखं स्वच्छ असलं पाहिजे, पारदर्शी असावा, घराणेशाही नसावी. जेथे घराणेशाही आली तेथे कधीच विकास होत नाही. समस्या काय आहेत या मतदारसंघातल्या? समस्या गेल्या 6 वर्षापासून नाशिक कारखाना बंद आहे, तेव्हा शेतकऱ्यांची मोठी दुरावस्था झालेली, तसेच कामगार वर्ग आणि जे तिथले धंदेवाईक आहे त्यांची पण दुरावस्था झालेली आहे. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आणि 2 खासदार असूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही, तेव्हा कृपया लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष घालून आणि कारखाना चालू करण्यास प्रवृत्त व्हावे आणि शेतीमालाला योग्य ते भाव मिळून द्यावा, ही लोकप्रतिनिधींच्या चरणी प्रार्थना, एवढी कळकणीची विनंती. माझं नाव काशीनाथ लक्ष्मण उभा आहे. लोकसभेचं आता विधानसभेचं चालू आहे, लोकसभेचं संपल्यानंतर विधानसभा आलेली आहे. आता विधानसभेचं आपण म्हणण्याप्रमाणे ते सगळीकडे चर्चा चालू आहे. चर्चा होत असताना प्रतिनिधी जो इथून निवडून येणार आहे त्या निवडून येणार बनतो यांनी सर्वांनी सांगितलं, सुशिक्षित आणि क्रिस्टल क्लिअर असा असावा की जेणेकरून त्याचं सर्वसाधारण लोकांना त्याचा फायदा व्हावा. आणि हे करत असताना विकास हा आवश्यक आहे, विकासाशिवाय पर्याय नाही. पण विकासाबरोबर सुद्धा लोक जे दररोज दरवर्षी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतात, तो नोकरीचा प्रश्न जो आहे तो अजून सरकारने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. सगळ्यात मोठा कठीण प्रश्न आलेला, लोक इतके आले म्हणून ते अंधाधुंदी गुंडगिरी वाढलेली आहे. जर लोकांना नोकऱ्या मिळाल्या सुशिक्षितांना ते हे सर्व बदलेल आणि विकासाबरोबर ह्या पहिल्यांदा याचा नोकरीबद्दल विचार करावा, हे फार महत्वाची बाब आहे. धन्यवाद. देवळाली विधानसभा मतदारसंघात आता आपण देवळाली कॅम्प या शहरात आहोत. उत्तर महाराष्ट्रातील तयार कपड्यांची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून लेव्हिट मार्केटचा नाव लौकिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नागरिक अगदी सलोख्याने राहतात, त्याचप्रमाणे या लेव्हिट मार्केटमध्ये सुद्धा सर्व धर्मीय व्यापाऱ्यांचा सहभाग आहे. या मतदारसंघात व्यापाऱ्यांना आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, येथील समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जाणून घेऊयात. साहेब एक मिनिट, तुमचं नाव? गौतम गजरे. देवळाली विधानसभा मतदारसंघात आपल्याला जास्त करून व्यापारी ह्या नात्याने काय समस्या जाणवतात किंवा आपल्या लोकप्रतिनिधीकडनं आपल्या अपेक्षा काय आहेत? आमचं लेव्हिट मार्केटचं प्रश्न 20 वर्षापासून रेंगाळलेलं आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. त्यांनी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही याच्यावर, तर त्यांनी याचं लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे. आणि देवळीतल्या तर अनेक समस्या आहे, भरपूर समस्या आहे, ते इथं लोकप्रतिनिधी काही लक्ष देत नाही देवळीकडे जास्त. लेव्हिट मार्केटच्या व्यापारी म्हणून आपल्याला प्रामुख्याने जाणवणारी समस्या काय आहेत? लेव्हिट मार्केट म्हणून हे आता उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आपलं.
प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्यामानाने त्या मार्केटला सोयीसुविधा काहीच नाही आम्हाला, स्वच्छता वगैरे वॉचमन वगैरे सगळ्या समस्या आम्ही स्वतःच आपल्या पैशांनी हँडल करतो. अनेक वर्षापासून आमची मागणी आहे, मार्केटचा प्रश्न आहे त्यांनी बसून सामंजस्यांनी पार पडावा. त्याचे अरविंद ताजने, व्यापारी म्हणून आपल्याला या मतदारसंघात जाणवणाऱ्या समस्या काय आहेत? देवळाली कॅम्प मतदारसंघामध्ये रस्त्यांची अवस्था खूप खराब झालेली आहे. आता यासाठी जे दोन वर्षापासून भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे त्याच्यासाठी पूर्ण रस्ते खोदलेले आहेत. आमचा महत्त्वाचा लॅम रोड झाला किंवा देवळाली कॅम्पमधील अंतर्गत रस्ते, त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे. तर ते लवकरात लवकर त्याचा प्रश्न मार्गी लावले जावा असं आमची अपेक्षा आहे. प्रादीप भाई मोहम्मद अली कॉन्ट्रॅक्टर आहे. मैं लेविट मार्केट में पिछले 35 साल से बिजनेस कर रहा हूँ. बिल्कुल. और अभी जो हालात चल रहे हैं देश के, उसमें सबसे पहले इकोनॉमिक ग्रोथ की जरूरत है, बिजनेस, अनएम्प्लॉयमेंट, और सबसे बड़ी बात है जो लोग अभी पॉलिटिकल गेन्स के लिए अपनी जो रोटी सेक रहे हैं, जातिवाद. हम लोग यहाँ पर हिंदू मुसलमान भाई भाई बन के एक ही थाली में खाना खाते हैं. ये दौर हजारों साल से चलते आ रहा है यहाँ पर देवलाली नासिक संघ में. और हमको ऐसा नेता चाहिए जो कि गरीब और हर गरीब जनता के लिए रात हो या दिन हो तत्पर हाजिर होना चाहिए. ऐसा नेता हमको यहाँ पर चाहिए, चाहे वो कोई भी पक्ष का हो. हमको किसी पक्ष के साथ कोई वाद नहीं है, किसी से हमारा झगड़ा नहीं है. इकोनॉमिक ग्रोथ, जो यूथ है आज हर मोहल्ले हर गली के अंदर, होटल के सामने देखो हजारों के झुंड में यूथ बैठे हुए हैं. कोई काम धंधा नहीं करता, कोई पान खाता है, कोई पूड़ी खाता है, कोई बेरोजगार है. इनको एम्प्लॉयमेंट देना हिंदुस्तान में हर एक नेता की, हर एक सरकार की ये प्राथमिकता होनी चाहिए. बिल्कुल. आपने जैसे अभी कहा कि आप 35 साल से यहाँ पर अपना बिजनेस, अपना व्यापार कर रहे हो, तो व्यापार के नाते यहाँ पर जो प्रमुख समस्याएं हैं आप क्या कहना चाहेंगे इस समस्या के बारे में? देवलाली कैंप जो कि आर्मी एरिया है, पहले आर्मी के यहाँ पर कुड़िया बहुत होती थी, अब आर्मी ने सब सुविधा उनके एरिया में कर दी है. तो पहली तो बात है कि यहाँ आर्मी को डाइवर्ट करना चाहिए, और सिविल पब्लिक जो सातपुर में इंडस्ट्रियल जोन है उनको यहाँ पर डाइवर्ट करना चाहिए. यहाँ पर सड़कें बंद कर दी है, आर्मी के जो लोकल जो है कमांडेंट, उन्होंने लोकल लेवल पर सब सड़कें बंद कर दी है. उसके ऊपर से अभी ये पे एंड पार्क का चालू कर दिया है, तो उसके वजह से जो नॉर्मल पब्लिक है वो यहाँ पर आने में हिचकिचाती है. अच्छा. सबसे पहला समस्या है कि लोगों के वक्त नहीं, अगर वक्त निकाल के यहाँ पर शॉपिंग के लिए आते हैं तो उनको पार्किंग की समस्या, पार्किंग दूर दूर की गई. छोटे गांव में, छोटे कस्बे के अंदर पार्किंग, पे एंड पार्किंग नहीं होता है. बड़े जैसे पूना शहर है, पूना शहर में वो सेक्शन 19 के अंदर वो लोग कर रहे हैं पे एंड पार्किंग. वो कैंटोनमेंट एक्ट के अंदर है, प्रावधान है कि सीओ को पावर है वहाँ पर पार्किंग करने का. पर ये छोटा गांव है, छोटे गांव की बस्ती कम है. यहाँ पर 80,000-90,000 की बस्ती है, यहाँ पर पे एंड पार्क होना जरूरी नहीं है. देवळाली कॅम्प व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर यांच्या कार्यालयात आपण आलेलो आहोत. आपण जाणून घेऊया या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींबाबत त्यांच्या अपेक्षा काय आहेत, लोकप्रतिनिधी कसा असावा आणि व्यापारी म्हणून इथल्या समस्या काय आहेत. तर आता हंगामा विधानसभा इलेक्शन आलेली आहे. मी देवळाली कॅम्प मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष वतीने सुरेश कुसाळकर, आमच्या सर्व मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीने आमचं अपेक्षा असं आहे, ज्या मतदारसंघातून जो इथून लोकप्रतिनिधी निवडून जातोय आणि आतापर्यंत निवडून दिलेले आम्ही, आमच्या अपेक्षा जो होते ते थोडं झालं, काय राहिल्या पण सर्व समाधानी नाही झाल्या. त्याच्यामुळं असं एक लोकप्रतिनिधी आमदार निवडून यावा की बा सर्व मतदारसंघात जाऊन फिरून त्यांचा अडीअडचणी काय, लाईट आहे का या गावात, बा रोड आहे का नाही, पाणीचा सोय आहे का नाही, पोळांना जायसाठी बस सोय आहे का नाही, शाळा आहे का नाही, हा लोकांमध्ये मिळून मतदारसंघात येऊन असं त्यांचं अडीअडचणी जाणून घेणारा असा एक प्रतिनिधी आणि आमच्या मतदारसंघातून एखादा असा व्यक्ती निवडून यावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे देवळाली मतदारसंघातून. पण आतापर्यंत जेवढं आम्ही जो गोलप साहेबांना निवडून दिलेले तरी आमच्या काही कामं त्यांनी केलेले असं नाही म्हणता येईल की नाहीच केलं म्हणून, पण जेवढं अपेक्षा होते तेवढं झालं नाही. पण असं त्यांनी फक्त मतदारसंघातून रोज एक 8 दिवसाला त्यांनी निवडून त्यांच्या मतदारसंघाशी भेट घेऊन त्यांची अडीअडचणी विचारून घ्यावा की बा इथं काय सुविधा, जर रस्ता नाही आहे, गटरी नाही आहे, आमच्या मार्केट देवळाली कॅम्पला थोडंसं अडचण आलं ते मागं पार्किंगसाठी,
की आता हे पार्किंग सोई कॅन्टोनमेंटने केलेले त्याच्यामुळं काय आमच्या कस्टमरना फार तारस होते. लांब लांब त्या गाड्या पार्किंग करून मार्केटमध्ये येण्याचं त्यांचा सोई नाही. त्याच्यामुळं आमचे मार्केट असोसिएशनच्या तर्फेने व्यापारी जरा नाराज आहे त्याच्यात. तर याच्याबद्दल बी जरा कॅन्टोनमेंट शिवांना साहेबांना भेटून त्यांच्या आमच्या मार्केटच्या व्यापाऱ्यांच्या जरा जो अडचणी ते आम्हाला सुविधा करून द्यावा हीच अपेक्षा असते आमचं. आणि तसं तर आहेत केलेलेच आहे, पण ज्या रोज जो डेव्हलप होत आहे, रोज जो प्रगती होते त्याच्यात भर पाडणारा असं एक आम्हाला उमेदवार आणि इथला देवळाली मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून येणारा माणूस पाहिजे हीच आमची अपेक्षा. देवळाली विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यभूमीत जन्मभूमीत आज आपण इथं ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहोत. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे अनुभव कथन केलेले आहेत. उन्हाने पानकळे पाहिलेले या ज्येष्ठ नागरिकांनी या मतदारसंघाच्या समस्या मांडताना अतिशय उत्कृष्टपणे समाजाचं प्रतिनिधित्व कसं असावं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील हा ज्येष्ठ नागरिक संघ एक अग्रेसर ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून गणला जातो. या भागातील अनेक समस्या आहेत. जसा नाशिक सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न या शेतकऱ्यांनी मांडला, त्याचप्रमाणे एकलहरा येथील 607 मेगावॅटचा प्रश्न आहे, भगूर येथील स्वातंत्र्य सावरकरांचा उद्यानाचा प्रश्न आहे. प्रत्येक भागामध्ये रस्ते, वीज, लाईट हे जरी प्राथमिक मूलभूत सुविधा विद्यमान आमदार आणि सरकारने दिल्या असल्या तरी त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रतिनिधी असावेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया इथे व्यक्त झालेल्या आहेत. या देशदूतच्या या डिजिटल आवृत्तीमध्ये या भगूरमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या व भगूरकरांनी सहभाग घेतला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.